होता तेज तर्रार चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू त्या चेंडूला धाडलं डीप मिड विकेट मध्ये पहिल्या चेंडूवर धावांचा श्री गणेशा धावांचं खातं उघडलंय पहिली धाव जोडली गेली आहे संघाच्या धावसंख्येत संघाची धावसंख्या एक धाव पहिली धाव जोडली गेली आहे शगुन जाधव यंगस्टर गोलंदाज ज्याला आपण पाहतो कालपासूनच आपण पाहत आलोय सुंदर दोन षटक हाताळतो नगरीची माऊली या संघासाठी आता मात्र स्ट्राइक वर अभिषेक बैद रुपेश कोंढाळकर आणि अभिषेक रुपेश कोंढाळकर काय फटके पाहायला मिळाले त्यांच्या बॅट मधून मागच्या सामन्यात नॉकआउटच्या सामन्यात नॅशनल वॉरियर्स विरुद्धच्या त्या सामन्यात या वेळेला ड्राइव्ह केलाय चेंडूला एक धाव घेतली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होत आहे नक्कीच ज्यांना तेज तर्रार म्हटलं जातं रनिंग बिटवीन द विकेट ही जोडी फार तेज तर्रार पद्धतीने धावते नक्कीच त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते अभिषेक बैद परंतु नोचा कॉल दिला रुपेश यांनी दोन चेंडू झाले चांगले काही घडलं नाही आहे या चेंडूंवरती एक एक धाव आली आहे नक्कीच क्लासी शॉर्ट साठी जाणले जातात रुपेश आणि तो क्लासी शॉट दूर दिसत नाहीये कारण बॅट ज्या स्पीडने आता फिरवली होती रनआउटची अपील नॉट आउट नक्कीच शगुन जाधव पुरेपूर आपलं 100% प्रत्येक खेळाडू देतोय या सामन्यात सेमीफायनल 2 चा सामना काही मोठी नावं देखील या सामन्यात पाहायला मिळतात शगुन जाधव मनसूर तदनंतर मात्र फलंदाज मयूर ओव्ही 11 मध्ये पाहायचं झालं तर रुपेश अभिषेक तदनंतर राहुल अशी मोठी मोठी नावं पाहायला मिळतात यावेळेला चेंडूला समोरच्या दिशेने नक्कीच म्हटलं होतं ज्याप्रमाणे मोठा फटका लांब नाहीये आणि मोठा फटका खेळलाय सेफ फेस झोन ऑफ द पार्क डाऊन द ग्राउंड फोर इट इज चौकार डीजे नक्कीच नितीन राजापुरे देखील पाहायला मिळतात स्वप्नील देखील पाहायला मिळतात यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळायचा होता अपील पंचांकडे पायचीची अपील जोरदार अपील स्ट्रॉंग अपील निर्धाव चेंडू चला घाई करायची आहे आपल्याकडे एक वेळेचा अवधी आहे रिव्ह्यू आपण ठेवलेला नाहीये नक्कीच आपल्याकडे एक वेळेचा अवधी आहे आणि त्या वेळेच्या बंधनात आपल्याला आणखीन 3 सामने पार पाडायचे दोन आपले यानंतर एक्झिबिशनचे सामने असतील आणि तदनंतर मात्र या नायगाव प्रीमियर लीग 2023 मेगा फायनलचा सामना यावेळेला शगुनचा सुरेख चेंडू होता चांगला चेंडू होता त्याला कट करायचा प्रयत्न होता बॅटची इनसाइड एज घेऊन तो चेंडू जातोय कव्हरच्या फिल्डरच्या हातात संघाची धावसंख्या येऊन पोहोचते एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 8 धावा सेमीफायनल 2 चा थरार आपल्याला रंगताना या ठिकाणी पाहायला मिळतोय तर या ठिकाणी लक्ष असू द्या नॅशनल क्रीडा मंडळ आयोजित ओपन क्रिकेट टुर्नामेंट कोहिनूर हिरा चषक 6 मे आणि 7 मेला या ठिकाणी असेल शनिवारी जर आपण पाहिलं तर ओपनच्या टुर्नामेंट असतील ओपन संघ म्हणजे मोठी मोठी नावं आपल्याला पाहायला मिळतील शनिवारच्या दिवशी नक्कीच मोठे संघ आपल्याला भिडताना पाहायला मिळतील तर रविवारी जर आपण पाहिलं तर इंटर नायगाव म्हणजेच या विभागातील जे संघ असतील ते एकमेकांविरुद्ध भिडतील आणि या दोन्ही कॅटेगरीज मधून जे संघ सफल ठरतील ते दोन संघ मात्र एकमेकांशी भिडतील या मोठ्या पारितोषिकांसाठी पहिलं पारितोषिक असेल 50,000 रुपये आणि आकर्षक चषक तर दुसरं पारितोषिक असेल 25,000 रुपये आणि आकर्षक चषक तसंच सामनावीर अंतिम मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असा पारितोषिकांचा भडीमार असणार हे कोहिनूर हिरा चषक नॅशनल क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट टुर्नामेंट दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया दुसरं षटक आता मार्गस्थ
व्हायला तयार आहे. दुसरं षटक हाताळायला येत आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत अजय तोडकर. अजय तोडकर आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने मारा. समोर अभिषेक आणि अभिषेक याने हा चेंडूला टोलावला तर आहे नक्कीच. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक धाव मिळाली अभिषेक याला. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या येऊन पोहोचते 9 धावांवर. विराज पडवळ यावेळेला रिव्हर्सचा फटका आणि रिव्हर्सचा फटका होतोय सफल. चेंडू जातोय गॅप मधून सीमारेषे पार. चौकार. सुरेख फटका येताना पाहायला मिळतोय या ठिकाणी रुपेश कोंढाळकर यांच्या बॅट मधून. नक्कीच आपल्या चौकारांसाठी जाणले जातात का. नक्कीच फलंदाजांना आपण पाहिलं षटकारासाठी जाणताना, परंतु हा फलंदाज असा आहे की ज्याला चौकारासाठी ज्याच्या क्लासी शॉर्ट साठी जाणलं जातं. आता मात्र पॉइंटचा फिल्डर डीप मध्ये जाताना पाहायला मिळतोय. तर कव्हरच्या फिल्डरला वरती बोलवलं जात आहे. मिड ऑफ पाहायला मिळतोय सर्कल मध्ये. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, डीप फाईन लेग. यावेळेला समोरचं क्षेत्र निवडलं. किती दूरवर चेंडू जातोय. हा चेंडू जातोय सी मा रे शा पार. हाय अँड हँडसम षटकार. सुरेख फटका येताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅट कोणाची येत? बॅट आहे रुपेश कोंढाळकर यांची. पूर्णतः आपल्या बलदंड बाहूंचा या ठिकाणी उपयोग केला जातोय. नक्कीच सांगितलं जात आहे माझ्याकडे टायमिंगही आहे, माझ्याकडे ताकदही आहे, माझ्याकडे नजाकतही आहे. नक्कीच रिव्हर्स स्वीप मारतात, कव्हर्सच्या दिशेने खेळतात, समोरचं क्षेत्र निवडतात. स्ट्रेट ग्राउंड मध्ये स्ट्रेट झोन जो आहे, सेफेस्ट झोन ऑफ द पार्क ज्याला म्हटलं जातं, ज्या ठिकाणी कोणताही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाही. नक्कीच एकाच खेळाडूसाठी जो खेळाडू जगप्रसिद्ध आहे कायरन पोलार्ड, याच्यासाठी तो खेळाडू फक्त ठेवला जायचा. चेन्नई सुपर किंग्सचा मास्टर माइंड महेंद्रसिंग धोनी याची ती रणनीती असायची. यावेळेला चेंडूला पुन्हा एकदा. नक्कीच अंजाम तोच होतोय, फक्त चेंडू वेगवेगळ्या दिशेने जातोय. एकच निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो म्हणजे चेंडू वारंवार सीमारेषा पार. षटकार. सुरेख फटका येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येकडे जर पाहिलं तर धावसंख्या बळावते. 25 धावांवर नगरीचे माऊलीच्या गोलंदाजांवर अशा प्रकारचं दडपण पहिल्यांदाच पाहायला मिळतंय. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर नगरीची माऊलीचे गोलंदाज जे आहेत ते फार अॅक्युरेट असायचे. पहिली 3 षटकं जी होती ती बघायला गेलं तर नक्कीच तोडीस तोड असायची. पहिल्या 3 षटकांमध्ये 18 वरती धावा बनवायला दिल्या गेल्या नव्हत्या आतापर्यंत. आणि आता जर पाहिलं तर 25 धावांवर धावफलक येऊन पोहोचलाय. नक्कीच पुढचं षटक शगून हाताळायला येतील, त्यावेळेला थोडस दडपण पाहायला मिळेल. चेंडू काय ट्रॅव्हल करतोय. सुरेख सुरेख दर्शनीय, प्रदर्शनीय, प्रेक्षणीय, विलोभनीय षटकार. 2 षटकार आलेत, तिसरा येईल का? रुपेश कोंढाळकर निडर पुन्हा एकदा.
बैटिंग क्रीज वर आणखीन एक दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, नो बॉल चा इशारा, पंचांनी उजवा हात बाहेर काढला, नो बॉल, पुढचा चेंडू फ्री हिट, फ्री हिट आहे तो, मामला फिट आहे। नक्कीच आयोजन समितीतील विराज पडवळ आपल्याला विनंती आहे माईकशी संपर्क साधा, या ठिकाणी नियमांचा खुलासा करा थोडासा। नक्कीच नो बॉल होता, थ्रो बॉलिंग अलाउड नसते, नक्कीच एक पारंपरिक आणि शिस्तबद्ध क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे आणि त्यामध्ये थ्रो बॉलिंग पंचांच्या नजरेस आढळली आणि पंचांनी गोलंदाजाची गोलंदाजी मात्र फेटाळली, नो बॉल, आणि नो बॉलला फ्री हिट असेल नक्कीच, पंच इशारा करा फ्री हिटचा। 32 धावा झाल्यात, 7 धावा या चेंडूवरती मिळाल्यात, थ्रो बॉलिंगचे 5 धावा, नो बॉलची 1 धाव आणि 1 धाव जी धावून काढली म्हणजे स्ट्राईक वर असतील फ्री हिटच्या चेंडूवर अभिषेक बैद। नक्कीच म्हण आहे हिंदी मध्ये, खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है, अभिषेक आपला रंग दाखवतील का, आता आतापर्यंत सिंगल डबल्स मध्ये डील केलंय, आता सिक्स मध्ये डील करतील का अभिषेक बैद, हाय स्कोरिंग सांगना हा तुमच्या समोर सेमीफायनल 2। यावेळेला फ्री हिटचा चेंडू, फ्री हिट वर बिग 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 हिट केलाय परंतु चेंडू नक्की क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात, काय सुरेख फलंदाजी केली जाते, संघाची धावसंख्या जर पाहिलं तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 34 धावांवर। यावेळेला पुन्हा एकदा त्या दिशेने ओव्हर द स्क्वेअर लेग ओटीटी ओव्हर द टॉप षटकार, सुरेख फटका येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, काय सुरेख फलंदाजी सुरू आहे रुपेश कोंडळकर यांच्या माध्यमातून, वैयक्तिक 3 षटकार, 1 चौकार ठोकलाय, 1 चौकार रिव्हर्स स्वीपचा, तदनंतर 1 षटकार डाऊन द ग्राउंड, तदनंतर 1 षटकार डीप मिड विकेटच्या वरून, आणि आता मात्र क्षेत्र निवडलंय डीप स्क्वेअर लेग, संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 40 धावा झाल्यात आणि किती महागड षटक असावं तर इतकं महागड षटक असावं, या षटकात 32 धावा गेल्यात, 32 धावांचं षटक सर्वात जास्त महागड षटक। शगुन जाधव कोलवर टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूला भेदून काढायचं होतं गॅप मध्ये, सुरेख फटका, निर्धाव चेंडू, संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 40 धावा। पहिला चेंडू शगुन जाधवचा आणि डॉट चेंडू, नक्कीच शगुनला कमबॅक करून द्यावं लागेल,
यावेला कोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू फक्त हवेत दिलाय आणि कमबॅक करून दिला शगुन जाधवनं. घणाघाती रुपेश यांची विकेट मिळवून दिली आहे. सुरेख चेंडू आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. शगुन जाधव याचं कौतुक करावं लागेल. एका यंगस्टरने या ठिकाणी कमबॅक करून दिलाय. दुसरं षटक जर पाहिलं तर नायगाव प्रीमियर लीग 2023 मधलं सगळ्यात महागडं षटक होतं. 32 धावांचं ते षटक. अजय मोहिते या ठिकाणी स्ट्राइक वर येताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला सुंदर चेंडू टाकलाय शगुन याने. रनआउटची संधी आहे. कव्हरला त्या ठिकाणी कोणताही फिल्डर पाहायला मिळाला नाहीये आपल्याला. नक्कीच कुठेतरी खंत बाळगतायत शगुन. यानंतर खेळला जाणारा सामना एक्झिबिशनचा सामना पुरंदर इलेव्हन विरुद्ध नायगाव इलेव्हन. यंगस्टर्सचा हा सामना असेल प्रथमतः आणि तदनंतर मात्र 40+ नक्कीच लेजंड्स खेळताना पाहायला मिळतील आपल्याला या नायगावचे त्या 40+ सामन्यात. यावेळेला सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा. आणखीन एक चेंडू शगुनच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी सरहाना करताना पाहायला मिळतात शगुन जाधवची. सेमी फायनल 2 चा सामना. यानंतर होणारा सामना असेल पुरंदरे इलेव्हन विरुद्ध नायगाव इलेव्हन. पुरंदरे इलेव्हनचा संघ सुबोध सावंत, विक्रम कांबळे, मंसूर कुरेशी, प्रसाद लाड, अक्षय गाडे, आकाश जाधव, सुशांत सावंत, सूरज शिंदे, चैतन्य पाटील, नितीन राजापुरे, सागर कांबळे, संकेत दोरुकर आणि मेंटॉर असतील राहुल सिंग. नायगाव इलेव्हनचा संघ असेल विराज पडवळ, राहुल सकपाळ, अभिषेक बैद, शगुन जाधव, प्रथमेश सावंत, सचिन पगारे, रोहित चव्हाण, रुपेश कोंडाळकर, सुशील शिंदे, सोनू बैद, आकाश मेदार, अभिजित चाफे आणि यांचे मेंटॉर असतील अमोल गायकवाड. या सामन्यानंतर हा सामना खेळवला जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची. दरम्यान पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळूया. शगुन हा शेवटचा चेंडू होता खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खेळून काढला एका धावेसाठी. काय सुरेख षटक हाताळलंय शगुनने. मात्र 4 धावा खर्च केल्या या तिसऱ्या षटकात आणि संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 44 धावा. 2 षटक शगुनने हाताळली आणि या 2 षटकात 12 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. जोरदार टाळ होऊन जाऊ द्या शगुनसाठी. सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत. अजूनही 2 षटक शिल्लक. संघाची धावसंख्या जर पाहिजे झाली तर 3 षटक अखेरीस 44 धावा.
बॉलर नेम नवीन आलेले गोलंदाज नारायण परब संघासाठी चौथा षटक घेऊन आलेत। थोडस फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल करताना पाहायला मिळतात। मंसूर डीप स्क्वेअर लेग डीप फाइन लेग शॉर्ट थर्ड मॅन पाहायला मिळतोय। या वेळेला चेंडूला धाडलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक धाव घेतली आहे चेंडूवरती, एका दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, नक्कीच एका धावेवर समाधान मानायला लागते। परंतु धाव संख्येकडे जर पाहिलं तर आता ब्रेक लागलाय, 45 धावांवर धावफलक घेऊन थांबलाय। नक्कीच शगुन जाधवचं ते षटक, सुंदर षटक, सुरेख षटक। पंचेचाळीस धावा झाले धावफलकावर। या वेळेला चेंडूला धाडलाय स्क्वेअर लेगच्या वरून, धाव संख्येला लागलेला ब्रेक, तिकडे उभा राहिलाय फलंदाज निडर आणि दिलफेक, षटकार, चेंडू सीमारेषे पार। नक्कीच या क्रिकेट मध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक खेळत असतात आणि नक्कीच आपण पाहतो क्रिकेट मध्ये कुठला जातीभेद नसतो, धर्मभेद नसतो। आणि नक्कीच मंसूर कुरेशी जे कर्णधार आहेत नगरीची माऊली या संघाचे, आपण जर पाहिलं तर रमजान सुरू आहे, रोजा सुरू आहे आणि या रोज्यामध्ये देखील दोन दिवस भर उन्हात आपला वेळ देऊन आपल्या खेळासाठी वेळ दिलाय आणि खेळाचा रिस्पेक्ट करतात, खेळाचा आदर करतात। त्यामुळे एकदा मंसूर कुरेशी यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। नक्कीच खेळाचा एक आदर करतात, खेळ भावना ठेवून मैदानात दोन दिवस रोजा असूनही दोन्ही दिवस मैदानात अगदी नियमितपणे क्रिकेटसाठी येत आहेत। मॅचच्या दिशेने वळूया, संघाच्या धावसंख्येकडे जर पाहिलं तर 50 वरती जाऊन ठेपली आहे, 53 धावा झाले आहेत धावफलकावर। हॅलो, पुढचा चेंडू या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन सन्मान्य अजित काका वहिवडे या ठिकाणी उपस्थित झालेत, त्याबद्दल त्यांचे मंडळाच्या वतीने सहर्ष व हार्दिक स्वागत। मी आपणाला विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे, त्याचबरोबर शिवाई सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो, आपण व्यासपीठावर या ठिकाणी स्थानपन्न व्हायचे। यावेळेला फटका येतोय डीप मिड विकेट झोन मध्ये, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अभिषेक बैठ पळालेत, दुसरी धाव देखील घेतली आहे, पूर्ण केली आहे। एक रन शॉटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून आणि एक रन शॉट म्हणजे एक धाव मिळेल। नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट अगदी चपळ आहे, परंतु पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आपण बॅट टेकवली का याचा अंदाज देखील तितकाच महत्वाचा क्रिकेटचा खेळ। संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 54 धावांवर। तर या सामन्याच्या इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल होईल पुरंदरे 11 विरुद्ध नायगाव 11 या एक्झिबिशन मॅचचा।
या वेळेला अपील केली गेली आहे पायची चिपंचांचा बोट आबळाकडे, फलंदाज बाहेर, विकेटचं पतन. आणखीन एक गडी गमावताना पाहायला मिळत आहेत. ओव्ही इलेव्हन हा संघ धावसंख्येकडे जर पाहिले तर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 54 धावांवर, 54 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चार षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 54 धावांवर. तर नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळतोय, वैयक्तिक पहिलं संघासाठी निर्णायक षटक हाणामारीचा प्रिन्स प्रिन्स नायर, कालच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नगरीची माऊलीचा प्रिन्स नायर. सुबोध सावंत आणि विराज पडवळ आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. यानंतर आपला सामना असेल याची आपण नोंद घ्यायची. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू थोडासा खाली राहिला, गुड लेंथवर स्पॉट केलेला तो चेंडू. एक धाव घेतली या फटक्यावरती अभिषेक बैदनं. नवीन फलंदाज स्ट्राईकवर जाताना पाहायला मिळत आहेत आपल्याला आकाश मेदार. पाच चेंडू शिल्लक, धावसंख्या 55, हायएस्ट धावसंख्या आहे ती म्हणजे 61, 61 धाव. नक्कीच या ठिकाणी धावचीत होऊन घरी परतावं लागतंय आकाश मेदार यांना. नवीन फलंदाज मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण हे जे मैदान आज खेळण्यासाठी जॉगिंगसाठी पाहतो याचे सर्व याचे सर्व श्रेय सन्माननीय कार्यसम्राट आमदार
संघ जर आपण पाहिलं तर मार्गदर्शक आहेत अमोल गायकवाड, टीम पुरंदर इलेवन आपण पाहिलं तर सुबोध सावन या संघाचे कॅप्टन, विक्रम कांबळे, प्रसाद लाड, मनसूर कुरेशी, आकाश जाधव, चैतन्य पाटील, नितीन राजापुरे, सागर कांबळे, संकेत देवरुखकर आणि अक्षय गाडे, सुशांत सावंत आणि सूरज शिंदे. अपोजिट संघ जर आपण पाहिला तर विराज पडवळ, राहुल चकपाळ, अभिषेक बैत, शगुन जाधव, रोहित सावंत, रुपेश कोंडळकर, सुशील शिंदे, प्रथमेश सावंत, आकाश मेहता, सोनू बैत आणि अभिजित चाफे आणि सचिन पगारे. ओव्हर टू यू स्वरूप दुरी. धन्यवाद. टॉस बॉक्स मध्ये स्वागत आहे. दोन कॅप्टन्सना मी विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचे. पुरंदर इलेव्हनचे कर्णधार तसंच नायगाव इलेव्हनचे कर्णधार आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि मी माननीय श्री अजित काकांना विनंती करतो की त्यांनी देखील टॉस बॉक्स मध्ये येऊन या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. पुरंदर इलेव्हन नायगाव इलेव्हनचे कर्णधार विराज पडवळ, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचंय. या ठिकाणी अजित काकांच्या हस्ते टॉस केला जातोय. नक्कीच नावाजलेले खेळाडू प्रत्येक संघात आहेत आणि एक्झिबिशनचा होणारा सामना यानंतर पुरंदर इलेव्हन विरुद्ध नायगाव इलेव्हन टॉस. आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय नायगाव इलेव्हन या संघाने, तर निर्णय काय असेल आपला? प्रथम क्षेत्ररक्षण. नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. खेळाडू जर पाहिले तर सगळे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. ऑल ओव्हर नायगाव मधून आपला हा संघ जो आहे तो तुम्ही बिल्टअप केलाय, तर नक्कीच प्रत्येक एक विश्वासू खेळाडू असेल. आणि दररोज जी प्रॅक्टिस असायची, एकमेकांमध्ये थोडीशी नोकझोक असायची, आज ती मॅच मध्ये परावर्तित होईल आणि एक एक्झिबिशन सामना असेल. या सामन्यासाठी एक्सायटेड आहेत का? खूपच एक्सायटेड आहे. धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. ऑल द बेस्ट तुम्हाला मॅच साठी. आता येतोय मी सुबोध दादांकडे. सुबोध दादा, पुरंदरी इलेव्हन या संघाला तुम्ही पुढे घेऊन जात आहे आणि पुरंदरी इलेव्हन मध्ये जो संघ असेल त्यामधील नावाजलेले खेळाडू आम्ही आपण आता नावं ऐकली थोड्या वेळापूर्वी, काही नावाजलेले खेळाडू देखील आहेत, तर त्या खेळाडूंकडून तुम्ही काय एक्सपेक्ट करताय? आणि प्रथम टॉस हरलाय गाली, किती स्कोर कडे बघताय? आता असं बघायला गेलं तर सकाळपासून पहिली बॅटिंग जे करतात स्कोर जास्तच करताय आणि आम्ही पण तसंच विचार करून बॅटिंग साठी उतरणार आहे. आणि बघायला गेलं तर दोन्ही टीम मध्ये सेम प्लेयर आहेत, म्हणजे सेम लेवलचे प्लेयर आहेत. त्यांच्या टीम मध्ये पण देखील चांगले खेळणारे प्लेयर आहेत, बाहेर खेळतात. आणि पुरंदरचा असं बघायला गेलं तर पुरंदरेवाल्यांना जरी जास्त म्हणजे माहिती का असेल या ग्राउंडची, तसं त्यांना पण आता थोडीफार जास्तच माहिती आली, कारण की गेल्या वर्षी पण आमचा त्यांचा सामना झाला. त्याच्यामध्ये ते जरी हरले असतील तरी पण त्यांना कॉन्फिडन्स आता या वर्षभरामध्ये खूपच कॉन्फिडन्स आलेला आहे त्यांना. नक्कीच मोठा स्कोर करण्याकडे लक्ष असेल. धन्यवाद तुमचा टाइम दिल्याबद्दल. ऑल द बेस्ट तुम्हाला देखील मॅच साठी. तर मी सचिन पाटणकर यांना विनंती करतो की माननीय श्री अजित दादा यांनी या ठिकाणी अजित काका यांनी भेट दिली नायगाव प्रीमियर लीग 2023, तर मी त्यांना विनंती करतो प्रथमतः या नायगाव प्रीमियर लीग 2023 बद्दल आपलं मनोगत सांगायचंय थोडस. तसंच मी विनंती करतो की शिवाई मंडळाचे पदाधिकारी आपण देखील व्यासपीठावर यायचंय. शिवाई मंडळाचे पदाधिकारी, तर मी पुरंदरे बॉईजचे आयोजन समितीचे सचिन पाटणकर यांना विनंती करतो की या सर्वांचा या ठिकाणी आदर सत्कार करायचा आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार केला जातोय. आपलं सहकार्य अशाच प्रकारे आम्हाला वेळोवेळी लाभत राहो. नक्कीच सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडलाय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा नायगाव प्रीमियर लीग सेमी फायनल 2 चा थरार. ओव्ही 11 विरुद्ध नगरीची माऊली. ओव्हर टू यू अभिषेक.
धन्यवाद स्वरूप जातोय चालू असलेल्या मॅचच्या दिशेने दुपारचं सत्र आणि या रखरखत्या उन्हामध्ये आपण पाहतोय सेकंड सेमी फायनल टीम आहे ओवी इलेव्हन विरुद्ध टीम नगरीची मावली प्रथम फलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं तर टीमने 72 धावा केल्यात टीम ओवी इलेव्हन या संघाने 71 धावा केलेल्या आहेत आणि 72 धावांची गरज आहे म्हणजे 30 बॉल आणि 72 रन्स करणं मात्र त्या ठिकाणी गरजेचं असेल टीम नगरीची मावली दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मनसूर कुरेशी आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर कालचा दिवस या खेळाडूने गाजवला तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मयूर काले दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरुद्ध फायनलचा जर विचार केला तर फायनलमध्ये अंतरा काव्य इलेव्हन विक्रम कांबळे संघाचं नेतृत्व करते तो संघ नक्कीच दाखल झालेला आहे या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार तो संघ थेट फायनलमध्ये दाखल होईल आणि जर आपण पाहिलं तर सर्व चाहते टीम अंतरा काव्य इलेव्हन या संघाचे माननीय श्री उपेंद्र सिंग साहेबांनी या ठिकाणी सांगितलं काही असू दे काही घडू दे काही बिघडू दे पण कोणी येऊ दे कोणी जाऊ दे फक्त नाव आहे विक्रम कांबळे ही टूर्नामेंट नक्की जिंकणार मागच्या वर्षी सुद्धा याच खेळाडूने ही स्पर्धा गाजवली होती मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याच खेळाडूने पटकावला होता फक्त जर आपण पाहिलं तर उपेंद्र सिंग यांचा आशीर्वाद या खेळाडूच्या डोक्यावरती आहे आणि त्याच्या जोरावरती जर आपण पाहिलं तर तोच संघ फायनलमध्ये दाखल झालाय हे सर्व चाहते हे क्रिकेटचं प्रेम हे क्रिकेटच्या खेळाडूंवरती असलेलं प्रेम आपण पाहतोय चाहत्यांमार्फत मॅच रंगते ओवी इलेव्हन विरुद्ध टीम आपण पाहतोय नगरीची माऊली 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये रन्स करायचे आहे जिंकण्यासाठी 72 काय होईल या मॅच मध्ये मनसूर कुरेशी आणि मयूर काळे दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी बारकवरती जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जिस खिलाडीने कर दिया आहे सबको कैद उसका नाम है अभिषेक बैद बॉलर सज्ज पहिलं षटक पहिला बॉल स्ट्राइकिंग एंडला जर आपण पाहिलं तर मनसूर कुरेशी आहे 72 धावा ठोकायचे आहेत त्या ठोकाव्या लागतील या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारण्यासाठी मनसूर स्ट्राइकिंग एंडला लेट्स प्ले पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि आक्रमण करत असताना बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे येथे ठणगणित षटकार जर पाहिलं तर गुणलेखक मला सांगतायत की या स्पर्धेतील पहिला षटकार मनसूरच्या बॅट मधून आलाय कारण आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर सर्व चाहत्यांना निराशा त्या ठिकाणी जनक वातावरण निर्माण झालं होतं प्रेक्षकांच्या मनामध्ये कारण मनसूरने बॅट ओपन केली नव्हती आता मात्र जर आपण पाहिलं तर बॅटचा फेस ओपन केला आणि षटकारामध्ये या बॉलला परावर्तित केलं मनसूरने तोच मनसूर मैदानाच्या आतमध्ये या बॉलला सन्मान दिलाय त्यानंतर आपण जर पाहिलं तर कवच शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक रन मिळते या बॉलवरती एकेरी धाव्याच्या मदतीने 7 धावा दाव फलकावरती झाल्यात चांगली सुरुवात आहे पॉवर प्लेचं षटक या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल टीम नगरीची माऊली इलेव्हन या संघाला जिंकण्यासाठी हा सामना अपोजिट संघाचा जर विचार केला तर ओबी इलेव्हन संघ या संघाचे संघ मालक जर आपण पाहिलं तर महेश कुडपे यांनी अतिशय चांगली संघबांधणी केली ऑक्शन सोहळ्याच्या दिवशी आणि अपोजिट संघ जर विचार केला तर संकेत पालांडे या संघाचे संघ मालक आहेत तर दोन्ही संघ मालकांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा या मॅच साठी मयूर काळे आपण पाहतोय आणि या बॉलवरती जर आपण पाहिलं तर एकेरी धाव पूर्ण केले एकेरी धावेच्या मदतीने 8 धावा धाव फलकावरती झाल्यात पहिल्या षटकाचं पहिलं षटक मार्गस्थ असताना 3 बॉल अखेरीस 8 धावा धाव फलकावरती स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मनसूर नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर बॅटर आहे मयूर काले या बॉलवरती थोडस आपण जर पाहिलं तर बॅकफुटवर येऊन पंच करण्याचा प्रयत्न लेग साइडच्या दिशेने झाला त्यावर जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक येतोय बॉलवरती बॉलला अडवलंय रन पूर्ण केले या बॉलवरती 1-9 धावा धाव फलकावरती झालेले आहे टीमच्या 9 रन्स ऑन स्कोर कार्ड अभिषेक बैद गोलंदाजीसाठी सज्ज झालाय प्रत्येक खेळाडूला जर आपण पाहिलं तर संघ मालकांनी प्रोत्साहन दिलंय कानमंत्र दिलाय मार्गदर्शन केलंय स्पर्धा जिंकायची आहे तुला मैदानामध्ये उतरलायस मैदानामध्ये उतरला असताना मात्र तुला प्रयत्न करावे लागतील मैदानामध्ये
हाच कानमंत्र मात्र प्रत्येक संघ मालकांनी या खेळाडूंना दिलाय. हा फटका चांगला आहे, थोडासा बसून खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक येतोय, बॉलच्या खाली पकडलाय शेल. व्हॉट अ कॅच, द कॅच ऑफ द मॅच. संजय नायडू अप्रतिम सुरेख झेल त्या ठिकाणी पकडला, स्वतःला सावरलं, बॉल कडे स्वतःला झोकून दिलं आणि झेल मात्र या संजयने पकडला. बॅटर आउट. ₹501 रोख रकमेचं पारितोषिक. महेश कुडपे संघ मालक आहेत, सर्वच खेळाडूंवरती खुश होत आहेत. झेल पकडला ₹501, षटका ठोकला ₹501. महेश कुडपे त्यांना माहिती आहे इम्पॉर्टंट मॅच आहे, ही मॅच जर जिंकली तर थेट आपण अंतिम फेरीमध्ये दाखल होणार. नवीन बॅटर जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जात असताना टीम नगरीची माऊली या संघाकडून प्रिन्स नायर नवीन बॅटर जातोय मैदानात. या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर स्पॉन्सरशिप आम्हाला ज्या स्पॉन्सर्सने सहकार्य केलेलं आहे त्या सर्व स्पॉन्सर्सचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हर्षल पेंडारी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेनिमित्त बॅट स्पॉन्सर केली आहे. मंदार गुरव, मंदार स्पोर्ट्सचे सर्वे सर्व बंड्या यांनी सुद्धा या स्पर्धेनिमित्त बॅट स्पॉन्सर केलेली आहे. विश्वजीत ठाकूर द मॅन फ्रॉम डिगोडे उरणचा खेळाडू, सर्वच टेनिस क्रिकेटमध्ये सुपरिचित असणारा हा खेळाडू, ज्यांनी सुद्धा आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी बॅट पुरस्कृत केली आहे. विक्रांत जाधव श्रीजा इलेव्हनचे सर्वे सर्वा द मॅन फ्रॉम लालबाग गोटा या नावाने सुपरिचित असलेले विक्रांत जाधव यांनी या स्पर्धेनिमित्त जर आपण पाहिलं तर टीव्ही या ठिकाणी पुरस्कृत केलेला आहे. टॉवर फॅन जर आपण पाहिलं तर कुमारी लावण्य अमोल गायकवाड यांच्या वतीने या ठिकाणी स्पर्धेत दिलं जात आहे. हा सुद्धा फटका चांगला होता. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, बॉलवरती डीप मधून तत्वर जर आपण पाहिले तर एक रन पूर्ण केली आहे. एक्झिबिशन मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या मात्र जर आपण पाहिलं तर अनिल डेकोरेटर्सचे सर्वे सर्वा अनिल लाड यांच्याकडून दिले जात आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर एकूण दोन स्पोर्ट्स शूज या खेळाडूंना दिले जात आहेत. ते स्पोर्ट्स शूज जर आपण पाहिलं तर अजिंक्य कांबळे यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. तर आपण जर पाहिलं तर पुरंदरे एनपीएल टूर्नामेंट ज्या सर्व ट्रॉफी आपण पाहतोय ज्यांचा आज वाढदिवस आहे, सुनील शेलार यांच्या वतीने आम्हाला पारितोषिक लाभलेलं आहे. नंतर आपण पाहिलं तर खेळाडूंना बॉटल म्हणजे जर आपण पाहिलं तर पाण्याची व्यवस्था असेल, अंपायर्सना पाण्याची व्यवस्था असेल, समालोचकांना पाण्याची व्यवस्था असेल, स्कोररला पाण्याची व्यवस्था असेल, त्या वॉटर बॉटल्स आहेत त्या आम्हाला लाभलेल्या आहेत. अमर सोनावणे, सुनील हळदणकर, अमित मोहिते आणि अमोल साळुंके यांच्या वतीने लाभलेलं आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो या स्पर्धेचं थेट असं प्रक्षेपण GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. ते आम्हाला लाभलेलं आहे स्पोर्टी स्टॅकचे सर्वे सर्व माननीय श्री भगवानभाई सावंत यांच्या वतीनं. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी जर आपण पाहिलं तर आकर्षक असे टी शर्ट दिले जाते. ते टी शर्ट आम्हाला लाभले श्री समर्थ स्पोर्ट्स यांच्या वतीनं आम्हाला पारितोषिक लाभले. आणि जे आपण पाहिलं तर दोन दिवस या खेळाडूंसाठी पंचांसाठी जे स्नॅक्स आहेत ते स्नॅक्स उपलब्ध करून दिलेले आहेत आमचे मित्र अमोल साळुंके. तर या सर्वच मान्यवरांचं सर्वच स्पॉन्सर्सचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुमच्याच या सहकार्यामुळे ही स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या संपन्न होत आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, दुसऱ्या दिवसातील जर आपण पाहिलं तर दुसरी सेमीफायनलची मॅच टीम OV11 विरुद्ध टीम आपण पाहिलं तर नगरीची माऊली, दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. 72 धावांचा पाठलाग करत असताना नगरीची माऊली आता मात्र चांगला होता बॉल. बॉलर जर आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 हाताळत असताना ऋत्विक हे षटक हातातोय. मनसूर कुरेशी आणि जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला प्रिन्स नायर जो बॅटर आहे मैदानामध्ये नवीन उतरलाय. पण जर पाहिलं तर मयूर काळेची विकेट मिळवून दिली होती बॉलर अभिषेक बैदने, तो विकेट मिळवला मयूरचा. त्यानंतर आपण पाहिलं तर मयूरची जागा भरून काढण्यासाठी प्रिन्स मैदानामध्ये आलेत. या बॉलवरती सुद्धा आक्रमण करण्याचा होता प्रयत्न, फटका मात्र फसतोय. हा सुद्धा बॉल डॉट आहे, फलंदाज बीट होतोय, प्रयत्न करावे लागतील. मनसूर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, कान मंत्र दिला जातोय मनसूर कडून स्ट्रायकिंग एंडला मला यायचंय, मला ही मॅच पूर्ण खेळायची आहे. 72 धावांचा डोंगर रचलाय टीम OV11 या संघाने. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर रुपेश कोंडाळकरने या मॅचमध्ये 19 धावा केल्या, अभिषेक बैदने मात्र या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर 35 धावा, आणि त्याच्या जमवेत जर आपण पाहिलं तर अजय मोहितेने सुद्धा या मॅचमध्ये 11 धावा ठोकल्या. हा फटका चांगला आहे, पॉइंट मध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक येतोय बॉलवरती डायरेक्ट थ्रो फलंदाजाला मिळते जीवदान. तत्वर जर आपण पाहिलं तर 1 रन पूर्ण केली आहे. पुढे जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांनी लढत होईल नायगाव इलेव्हन विरुद्ध जर आपण पाहिलं तर टीम असेल पुरंदरे इलेव्हन. हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतील.
ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट असं प्रक्षेपण आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. एकूण दोन कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम या मैदानामध्ये सज्ज आहे. गेले दोन दिवस आपण बघतोय ही स्पर्धा लाईव्ह. या फटका चांगला आहे, रिव्हर्स फटका. मनसूर कुरेशीच्या बॅट मधून येतोय, बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे, येतोय चौकार. जोपर्यंत मनसूर मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच आशा असतील टीम नगरीची माऊली या संघाला सामना आपला संघ जिंकू शकतो. स्वतः मात्र जर आपण पाहिलं तर सर्वच पंधरा धाबा फलकावरती झालेले आहे टीमच्या. एक गडी बाद झाले, मयूर काळे लवकरच तंबूत परतला. तदनंतर आपण पाहिलं तर प्रिन्स नायर मैदानामध्ये आलाय आणि साथ देतोय बॅटर मनसूरला. मनसूर एक स्वतः एक टॅलेंटेड खेळाडू, नायगाव परिसरातील नामवंत खेळाडू. सध्या मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर हा खेळाडू नक्कीच सुपरिचित झालाय तोच मनसूर कुरेशी मैदानाच्या आतमध्ये. हा फटका फसतोय त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक येतोय बॉल वरती, बॉलची फेक केले. तद्वर जर आपण पाहिलं तर एक रन पूर्ण केले एकेरी दाबेच्या मदतीने. जर आपण पाहिलं तर रन झाले धावफलकावरती टीमच्या 16. हॅलो, या ठिकाणी सन्माननीय ऋषिकेश दादा वैद्य व योगेश वैद्य या वैद्य बंधूंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं पुरंदरे सेवा समितीच्या वतीने मनपूर्वक व हार्दिक स्वागत. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे, आपल्या दोघांचे, दोन्ही बंधूंचे मनपूर्वक व हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेट विश्वातलं एक नामांकित व्यक्तिमत्व सन्माननीय ऋषिकेश दादा वैद्य व योगेश दादा वैद्य या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक व हार्दिक स्वागत. आपण पाहतोय या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील नामवंत दोन्ही खेळाडू आज मात्र आपल्या समवेत जुळलेत आणि या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. ऋषिदादा वैद्य आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर योगेश वैद्य या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी जर आपण पाहिलं तर पुरंदरे मैदान नायगाव दादर या ठिकाणी उपस्थित आहेत. आता मात्र पंचांचा इशारा आलाय नो बॉल आणि या पुढील बॉल मात्र फ्री हिटचा असेल. फ्री हिटच्या बॉल वरती आपण जर पाहिलं तर आक्रमण नक्कीच मनसूरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक होता डीप मध्ये. तद्वर जर आपण पाहिलं तर एक रन पूर्ण केले एकेरी दावेच्या मदतीने. रन झाले धावफलकावरती टीमच्या 19. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. आमच्या विनंतीस मान देऊन हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वच खेळाडूंना प्रोत्साहन, सर्वच खेळाडूंना मार्गदर्शन, सर्वच खेळाडूंना कानमंत्र देत आहेत. जर आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 केस संपल्यानंतर रन झाले धावफलकावरती टीमच्या 19. एक गडी बाद टीम नगरीची माऊली सलामीवीर बॅटर जर आपण पाहिलं तर मयूर काळे अवघ्या एका धावेवरती मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रिन्स नायर मैदानामध्ये आलेत टीम नगरीची माऊली या संघाची धुरा सांभाळण्यासाठी. ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर बॉलर आहे अभिषेक बैद. बहात्तर धावांचा पाठलाग करते, 5 षटकांचा सामना. रन झाले धावफलकावरती टीमचे 19. जुने जर पाहिलं तर आपण 18 बॉल शिल्लक आहेत या मॅच मधील. कार्यसम्राट दमदार आमदार माननीय श्री कालिदास कोळंबकर साहेब पुरस्कृत नायगाव प्रीमियर लीग 2023 NPL 2023 दिवस दुसरा दुपारचं 17 सेमीफायनल सेकंड चालू असलेली ही मॅच आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या सेमीफायनलचा जर विचार केला तर टीम अंतरकाव्य 11 संघाने तो सामना जिंकला आणि थेट या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. सेकंड सेमीफायनलला सुरुवात झाली आहे. 72 धावांचं लक्ष आहे, 19 धावा धावफलकावरती झाले टीमच्या. काय होईल या मॅच मध्ये हा फटका चांगला आहे, गुडगा टेक, तमाशा टेक. बॉलला पाठवले सीमारेषा पार, येतोय स्पोर्टी स्टॅक चौकार. आणि या चौकाराने जर आपण पाहिलं तर रन झाले धावफलकावरती टीमच्या 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. जोपर्यंत मनसूर मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच ही मॅच मात्र जिंकू शकते टीम नगरीची माऊली या संघ. स्वतः जर आपण पाहिलं तर क्रिकेट हा खेळ
आणि क्रिकेट या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचा तेवीस जावा धाव फलकावरती. पुढील मॅच आपण पाहणार आहोत एक्झिबिशन मॅच पुरंदर इलेव्हन विरुद्ध नायगाव इलेव्हन यंगस्टर. या दोन बल्लाढ्य संघांमध्ये सामना गेले. एकूण दोन मात्र एक्झिबिशनचे सामने आपल्याला पाहायला मिळतात या टुर्नामेंटमध्ये. आकर्षक असे किट्स, आकर्षक असे चषक, आकर्षक अशा ट्रॉफीज या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेल्या आहेत. या सर्व स्पॉन्सर्सचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आकर्षक असं जर आपण पाहिलं तर मैदान ही खेळपट्टी या ओपन ग्राउंडमध्ये जर आपण पाहिलं तर नायगावमधील सर्वच खेळाडूंना या स्पर्धेमध्ये संधी दिली जाते आणि मान्यवरांची मांदियाळी. प्रत्येक क्षेत्रामधील मान्यवर या स्पर्धेला उपस्थित राहतात. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक येतो डीपमधून, बॉलला अडवलंय, एक रन पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण केले आहेत. रन झालेत धाव फलकावरती टीमच्या 25. चाळीस वर्षावरील सुद्धा खेळाडू या एक्झिबिशन मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. हा बॉल मात्र या ठिकाणी बॅटरने सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतो, व्हाइट सिग्नल, व्हाइट बॉल. 26 धावा धाव फलकावरती झाला, 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. मान्यवर आपण पाहतोय स्वतः व्यासपीठावरती बसून या सर्वच क्रिकेटचा आनंद घेत आहेत. ऋषीदादा वैद्य आणि त्यांच्या समोर जर आपण पाहिलं तर योगेशदादा वैद्य हे दोघंही उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी. तरी आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक स्वागत. या बॉलला समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक आला, बॉलच्या खाली मिळते विकेट आणि बॅटर मंसूर कुरेशी OUT आउट. काय घडलं अभिषेक बैद्य नक्कीच आपण पाहिलं तर मी मगाशीच म्हटलं होतं जिसका नाम है अभिषेक कैद उसने सबको किया है अपने जाले में कैद उसका नाम है अभिषेक कैद. बॅटर मंसूर कुरेशी सुद्धा आउट. मंसूर कुरेशीला आपल्या जाळ्यात अडकवलं अभिषेकने आणि मंसूरची केळी या ठिकाणी संपुष्टात येते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन राजापुरे. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 19 धावांवरती बाद झालाय. मंसूर कुरेशीसाठी एकदा जोरदार टाळ्या होत आहेत. या खेळाडूचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर कालपासून खेळाडू हा मैदानामध्ये उतरलाय. सध्या जर आपण पाहिलं तर रमजान रोजा चालू आहेत. स्वतः जर आपण पाहिलं तर भुकेल्या पोटी हा मैदानामध्ये झुंजतोय, कष्ट करतोय, मेहनत करतोय, प्रयत्न करतोय, कारण त्याला माहिती आहे आपल्या संघाला या चषकावरती आपल्या संघाचं नाव कोरायचं होतं. पण हार्ड लक मंसूर, पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा असतील. वेल प्लेड. नितीन राजापुरे आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. या खेळाडूकडे क्षमता आहे. मागच्या मॅच आपण पाहिले आहेत काय झालं होतं. मॅच मध्ये 6 बॉलमध्ये 18 धावांची गरज होती. मॅच जिंकून दिली होती सुशील शिंदेने. हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नितीन राजापुरे. ही मॅच हा खेळाडू जिंकून देईल का टीम नगरीची माऊली या संघाला. पहिला बॉल डॉट, थोडस स्लोअर वन बॉल पाहायला मिळाला अभिषेकच्या माध्यमातून. रन झाले धावफलकावरती टीमच्या 26. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. हा सुद्धा बॉल निर्धाव येतोय. या सुद्धा बॉल वरती रन येणार नाहीये. स्वतः जर आपण पाहिलं तर रुपेश कोंडळकर एसटी रक्षिकेच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉल वरती कानमंत्र दिला जातोय गोलंदाजाला. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ, शेवटचा एक बॉल शिल्लक. 26 धावा धाव फलकावरती झाल्यात. 72 धावांची गरज आहे. या बॉलवरती जर आपण पाहिलं तर थोडंसं फिंगर रोल केले, उलटा बॉल टाकण्याचा प्रयत्न झाला अभिषेकच्या माध्यमातून. त्यावर जर आपण पाहिलं तर एक रन पूर्ण केले आणि एकच रन मिळते. म्हणजे जर आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपलेला आहे आणि रन झाले धावफलकावरती टीमच्या 27.
पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिलं षटक अभिषेकने हाताळलं होतं, त्या षटकामध्ये एकूण 10 धावा खर्च करून 1 विकेट मिळवून दिली. दुसरं षटक जर आपण पाहिलं तर ऋत्विकने ते षटक हाताळलं, एकूण 9 धावा खर्च केल्या. ओव्हर क्रमांक 3 पुन्हा एकदा अभिषेक बैदने हाताळलं, त्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 8 धावा खर्च करून 1 विकेट आपल्या संघाला मिळवून दिले. त्या 3 षटकाच्या अखेरीस 27 धावा धावफलकावरती झाल्या. टीम नगरीची माऊली 72 धावांचा पाठलाग करते. रुपेश कोंडाळकर ओव्हर क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज झालेत. कार्यसम्राट दमदार आमदार श्री कालिदास कोळंबकर साहेब पुरस्कृत नायगाव प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेचे मुख्य आयोजक पुरंदरे बॉयज यांच्या वतीनं आलेल्या सर्वच मान्यवरांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर जर आपण पाहिलं तर या विभागाचे कार्यसम्राट दमदार आमदार माननीय श्री कालिदास कोळंबकर साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित होते. साहेबांनी आपण पाहिलं तर खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये म्हणजे साहेबांच्या शुभ हस्ते पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल सुद्धा झाला होता या ठिकाणी याच मैदानामध्ये. पुरंदरे मैदान नायगाव दादर. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. या बॉलवरती सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पॉईंट मधून क्षेत्ररक्षक येतोय. 1 रन पूर्ण केले एकेरी धाबेच्या मदतीने. जर आपण पाहिलं तर रन झाले धावफलकावरती टीमच्या 28 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती 2 गडी बाद झाले टीम नगरीची माऊली या संघाचे. हा फटका चांगला आहे. ओहो चांगला प्रयत्न झाला. प्रयत्नांना दाद दिली जाते. आकाश त्या ठिकाणी होते. आपण पाहिलं तर भारतीय संघाचा माजी क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ या खेळाडूची आठवण करून दिली या खेळाडूने. चांगला प्रयत्न झाला आकाशच्या माध्यमातून झेल पकडण्याचा. बॉल अडवलाय त्या ठिकाणी. तत्वर जर आपण पाहिलं तर 1 रन पूर्ण केले 29 धावा धावफलकावरती झालेली आहे टीम नगरीची माऊली. जर आपण पाहिलं तर एकूण 3 धावा वाचवलेले आहेत क्षेत्ररक्षकाने. हा फटका जर आपण पाहिलं तर फसतोय आणि थेट आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू जाऊन बसतोय. बॅटर जर आपण पाहिलं तर नितीन राजापूर यांची काही सुद्धा या ठिकाणी संपुष्टात येते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तानाजी. काय होईल या मॅच मध्ये. 72 धावांचा पाठलाग करते टीम. आता मात्र जर आपण पाहिलं तर रन झाले धावफलकावरती टीमच्या 29. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत. या पुढील सामना एक्झिबिशन मॅच टीम पुरंदर 11 विरुद्ध टीम नायगाव 11. म्हणजे जर आपण पाहिलं तर शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत आणि या 9 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे. लास्ट 9 बॉल 43 रन्स टू विन. हा स्लोअर वन बॉल होता. ओळखले बॉलला आणि पाठवण्याचा प्रयत्न असताना जर आपण पाहिलं तर अभिषेक बैदने पकडली कॅच. मी ते विकेट बॅटर आउट. स्वप्नील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना नगरीची माऊली या संघाकडून स्वप्नील सावंत बॅक टू बॅक 2 विकेट. म्हणजे जर आपण पाहिलं तर हॅट्रिक पटकावू शकतो बॉलर रुपेश कोंडाळकर. या स्पर्धेतील जर आपण पाहिलं तर पहिली वहिली हॅट्रिक पटकावली होती अभिषेक बैदने. दुसरी हॅट्रिक आपण जर पाहिलं तर रुपेश कोंडाळकर यांच्या नावावरती होऊ शकते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. बॅटर आहे स्वप्नील सावंत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ओव्ही 11 या संघाचे हा बॉल चांगला होता. या बॉलवरती रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. या ठिकाणी राजेश काळे माझ्या समवेत आहेत आणि मला सांगतायत मागच्या वर्षीचा जर विचार केला, मागच्या टुर्नामेंटचा जर विचार केला तर ओव्ही 11 संघ आपला पहिला सामना खेळत असताना हा संघ पराभूत झाला होता आणि त्या संघाने अंतिम फेरी म्हणजेच त्या चषकावरती नाव कोरलं होतं टीम ओव्ही 11 संघ. या वर्षी सुद्धा जर आपण पाहिली तर सुरुवात त्याच पद्धतीने झाली आहे. आपला पहिला सामना खेळत असताना हा संघ नक्कीच पराभूत झालाय आणि नंतर आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक सर्वच मॅच जिंकत आलेत. सेमीफायनल मध्ये जर आपण पाहिलं तर जिंकण्याच्या वाटचालीकडे आपल्याला पाहायला मिळते टीम ओव्ही 11 संघ.
म्हणजेच आपण जर पाहिलं तर 30 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर रन्स करायचे आहेत जिंकण्यासाठी 42 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 42 धावा. माझ्या समवेत हे सर्वच खेळाडूंना मी विनंती करतो याकडे लक्ष द्यायचं आहे. माझ्या समवेत 12वा खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये जुडला आहे. त्यांचं नाव आहे राजेश काळे. 12वा खेळाडूचं नाव असतं या ठिकाणी मी बघतोय कालपासून. 12वा खेळाडू या ठिकाणी येतोय आणि फक्त या खेळाडूंची नावं सांगून परत निघून जातोय. पण असा एक खेळाडू या ठिकाणी आपल्याला सापडला या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने प्रत्येक गुणांचं या ठिकाणी लेखन करून ठेवलंय. गुणलेखन माझ्या बाजूला करतोय एक गुणलेखक, पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर राजेश काळे यांच्यासाठी जोरदार टाया झाल्या पाहिजेत. व्हाइट बॉल वंशाचा इशारा या ठिकाणी आलाय. प्रत्येक बॉल वरती त्या ठिकाणी पेन आणि पेपर घेऊन हे या ठिकाणी बसलेले आहेत. या बॉल वरती सुद्धा जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर वाईट हाताळला होता आकाशने, दुसरा बॉल डॉट. अजूनही जर आपण पाहिलं तर 5 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे फक्त मॅचला औपचारिकता शिल्लक आहे. म्हणजे असं झालंय की टीम ओव्ही 11 संघ दरवाजामध्ये उभा आहे, टाळा हातात आहे आणि चावी सुद्धा हातात आहे. ती चावी फक्त टाळ्याला लावायची आणि दरवाजा ओपन करायचा आणि फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. तोच संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ओव्ही 11 संघ. महेश या संघाचे संघ मालक आहेत. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर दुसरं वर्ष असेल हा संघ फायनलमध्ये जातोय. सर्वच खेळाडूंना प्रोत्साहन, सर्वच खेळाडूंना मार्गदर्शन, सर्वच खेळाडूंना कानमंत्र देऊन हा संघ नक्कीच सेमीफायनलमध्ये संघाने धडक मारली. आता फक्त जर आपण पाहिलं तर शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 3 बॉल्स टू गो. हा फटका चांगलाय. प्रिन्स ऑफ बॅट मधून आलेला फटका पकडलाय झेल. मिळते विकेट. अजय मोहिते त्या ठिकाणी होते. बॅटर आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नारायण परब. विशाल परब गेलाय. परबला सिक्स साठी लावायचे का पैसे? संकेत देवरुकर यांच्याकडून पारितोषिक येते. जर बॅटर नारायण परब यांनी जर षटकार ठोकला तर 1001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जात आहे. नारायण परब यांच्यासाठी 1000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जात आहे एका षटकारासाठी. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतोय बॉल वरती. रन मिळेल या बॉल वरती 1. म्हणजे जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि जर आपण पाहिलं तर रिव्हर्स फटका पाहायला मिळाला आणि जर आपण पाहिलं तर बॉल ट्रॅव्हल होत असतोय चौकाराच्या दिशेने. पण ही मॅच मात्र जिंकली आहे. टीम आहे ओव्ही 11 या स्पर्धेतील दुसरा संघ ठरलाय ज्या संघाने या स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. वेल प्ले टीम ओव्ही 11. हार्ड लक टीम नगरीची माऊली. थँक्यू. आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा प्रेक्षक माझ्याकडे येत आहेत, चाहते माझ्याकडे येत आहेत ओव्ही 11 या संघाचे आणि मला सांगतायत की मागच्या वर्षी याच संघाने फायनल मारली होती आणि तोच संघ पुन्हा एकदा फायनलमध्ये दाखल झालाय. सुरुवात जर आपण पाहिली तर पराभवाने झाली होती या संघाची, पण जर आपण पाहिलं तर नंतरचे सगळ्याच मॅचेस या संघाने जिंकल्यात आणि थेट या स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम आहे ओव्ही 11 संघ. हार्ड लक टीम नगरीची माऊली. हार्ड लक मनसूर, हार्ड लक शगुन, हार्ड लक अजय पुढील वाटचालीसाठी. हार्ड लक संघाचे संघ मालक जर आपण पाहिलं तर संकेत पालांडे. चांगली संघ बांधणी केली होती, पण हार्ड लक क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये हार आणि जीत ही होतच राहणार. कोणी हारल्याशिवाय कोणी जिंकत नाही आणि कोणी जिंकल्याशिवाय कोणी हरत नाही, हेच तर क्रिकेट आपण पाहतोय नायगाव प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेमध्ये.
तर पुढील मॅच आहे पुरंदर इलेव्हन विरुद्ध नायगाव इलेव्हन यंगस्टर. तर टीम पुरंदर इलेव्हन राहुल सिंग या संघाचे संघमालक म्हणजेच आपण जर पाहिलं तर टीम मॅनेजर मार्गदर्शक आहेत सुबोध सावंत, विक्रम कांबळे, प्रसाद लाड, मनसूर कुरेशी, आकाश जाधव, चैतन्य पाटील, नितीन राजापुरे, सागर कांबळे, संकेत देवरुखकर, अक्षय गाडे, सुशांत सावंत आणि सुब्रो दत्त. एकूण 12 खेळाडू या मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. अपोजिट संघाचा जर विचार केला तर नायगाव इलेव्हन यंगस्टर अमोल गायकवाड या संघाचे मार्गदर्शक म्हणजे टीम मॅनेजर विराज पडवळ, राहुल चकपाळ, अभिषेक बैज, शगुन जाधव, रोहित चव्हाण, रुपेश कोंडळकर, सुशील शिंदे, प्रथमेश सावंत, आकाश मेदार, सोनू बैत, अभिजित चाफे आणि सचिन पगारे. हे सर्वच आपण जर पाहिलं तर यंगस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. आमच्या समोर जर आपण पाहिलं तर नायगाव मधील सुप्रसिद्ध क्रिकेटर्स विकास भाटकर, सदन साटम सर आणि त्यांच्या समोर जर आपण पाहिलं तर पोलीस इन्स्पेक्टर प्रवीण खराडे साहेब सुद्धा या ठिकाणी आमच्या समोर जुडलेले आहेत सर्वच खेळाडूंना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी. तरी आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुरंदरे बॉईजच्या वतीनं हार्दिक स्वागत.